काँग्रेस पक्षातील तरुणांनी, पदाधिकाऱ्यांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा जिद्दीने उभे राहून काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यावे यासाठी जिल्हा काँग्रेस विचार विभाग आणि श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ यांच्या वतीने सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी येथे अर्थतज्ञ तसेच माजी कुलगुरू खासदार भालचंद्र मुणगेकर यांचे काँग्रेस पक्षातील तरुणांपुढील आव्हाने या विषयावर एका मार्गदर्शनपर शिबिराचं आयोजन बुधवारी दिनांक 28 मे रोजी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष चारुशिला घरत, जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील, डॉ भक्तिकुमार दवे, अरुण शेठ भगत, अनिल भगत, वाय टी देशमुख, अरविंद सावळेकर, जयवंत पगडे, श्याम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, उद्योजक विजय लोखंडे आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्यासहित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षातील तरुणांनी व्हॉट्सअपचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात राहून संघटित होत विधायक कामे करावीत यासाठी व्हॉट्सअपच्या चॅनलची निर्मिती करण्यात आली असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बरोबर थेट संवाद साधता येणार आहे. या चॅनलचं उद्घाटन माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. 9182867657 या नंबरवर मिस कॉल देऊन या चॅनल बरोबर कनेक्ट होता येणार असल्याची माहिती मावळ लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत घरत यांनी उपस्थितांना दिली. आज या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगामध्ये मोबाईल टेक्नॉलॉजी ही एक दैनंदिनी भासणारी गरज आहे. मोबाईल तंत्रज्ञानाशिवाय जगणं आपल्यासाठी आज मुश्किलही नाही, नामुमकिन हो गया आहे. तर या मोबाईल टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीने आपण कसा वापर करावा या दृष्टीनं विचार मंथन करून आमच्या रायगड जिल्हा आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील जे तरुण युवक कार्यकर्ते आणि युवा नेते आहेत यांनी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शना अंतर्गत एक व्हॉट्सअप चॅनलची संकल्पना मांडली. तर या व्हॉट्सअप चॅनलची जी संकल्पना आहे या व्हॉट्सअप चॅनलचं उद्घाटन आपण आज या ठिकाणी करणार आहोत. मग हे नेमकं व्हॉट्सअप चॅनल काय? तर विथ प्रशांत ठाकूर म्हणून या व्हॉट्सअप चॅनलचं नाव असणार. आपण मोबाईल वापरता, आज आपल्यामध्ये बसणारे जेवढी मंडळी आहे त्याच्यामध्ये कोणीही व्हॉट्सअप वापरत नसेल किंवा त्याच्या घरामध्ये व्हॉट्सअपचा वापर नसेल अशी कदाचितच कोणी मंडळी असेल. तर आता जेव्हा आपलं इनॉग्रेशन होणार तर त्यावेळेस जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवर आपण मिस कॉल देणार. मिस कॉल देऊन तो नंबर आपल्यामध्ये विथ प्रशांत ठाकूर या नावानं सेव्ह करायचा. जिल्हा काँग्रेस विचार विभागचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी आपल्या प्रास्ताविकात भालचंद्र मुणगेकर यांचा परिचय करून देत आपले विचार व्यक्त केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीचा आढावा यावेळी घेत तरुणांना काँग्रेसच्या कार्याची माहिती दिली. तर हा विचारांचा गाभा जो आहे, हा विचारांचा गाभा याला धक्का लागता कामा नये. फक्त काँग्रेससाठी नव्हे तर देशाच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे आणि अशा दृष्टीनं आपण अतिशय चांगल्या रीतीनं समर्पकतेनं मुणगेकर साहेबांकडे आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. त्यांच्याबद्दल मी न बोलता त्यांच्या भाषणातूनच ते तुमच्या समोर खऱ्या अर्थाने येणार आहेत. भावी साहेबसुद्धा त्यांच्याबद्दल काही भरपूर आपल्याला माहिती देणार सांगणार आहेत. पण अशा वेळेला हे सर्व आपल्या काँग्रेस पक्षाला एक पुढला भविष्यात पुन्हा वरती येण्याच्या दृष्टीनं, ताठपणेनं लोकांपुढं जाण्याच्या दृष्टीनं तरुणांनी अतिशय जबाबदारीने वागण्यास गरजेचं आहे. या दृष्टीनं जिल्हा काँग्रेसनं आज इथं हे आपल्याला विचार विभाग स्थापन जो केला आहे. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी काँग्रेस विरोधात सातत्याने खोटा प्रचार केला आणि हा खोटा प्रचार खोडून टाकून आपल्या योजना विकासाची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्ष कमी पडल्याने 2014 लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं असल्याची वस्तुस्थिती डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी विशद केली. खरं म्हणजे या कार्यक्रमासाठी मी कोकणातून सगळे दौरे माझे रद्द करून मला यावं लागलं, कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रामशेठजींनी ज्या पद्धतीने स्वतःचं नेतृत्व उभं केलं, लोकांच्यासाठी कामं केली, शैक्षणिक संस्थांची कामं केली आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपल्याला कार्यसमर्थ असं म्हणता येईल, पण मी जे काय म्हणेल त्या अर्थातच तुम्ही ऐकून घ्याल. पण ते केवळ ऐकून न घेता त्याचा अधिक गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. मी कांतीलाल कडू
आणि रामशेटजी आणि प्रशांत या सगळ्यांना आणि सगळ्या तुमच्या पनवेलच्या लोकांना धन्यवाद देतो. 16 मेच्या नंतरचा सबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेससमोरची आव्हाने आणि तरुणांची जबाबदारी असा कार्यक्रम घेण्याचा पहिला मान तुम्हाला मिळाला. या 1952 1957 1962 67 71 77 84 89 त्याच्यानंतर 91 त्यानंतर 98 त्यानंतर 99 त्यानंतर 2004 2009 आणि 2014 या सगळ्या निवडणुकीचा लोकसभेच्या कॉन्स्टिट्युएंटची वाईज डेटा माझ्या कॉम्प्युटरवर आहे. इतकी नामुष्की दुर्दैवाने काँग्रेसला कधी पत्करावी लागली नाही. 24 तारखेला संध्याकाळी 5 वाजता सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस खासदारांची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये 70 राज्यसभेचे खासदार आणि नवीन 44 खासदार, हे 44 खासदारापैकी बरेच लोक आले नाही कारण त्यांना खासदारांची शपथ घेईपर्यंत विमानाचं भाडे मिळणार नाही किंवा रेल्वेचे तिकीट लोकांना मिळणार नव्हते. थोडेच लोक त्यामध्ये आले होते आणि तेव्हा सोनिया गांधी असं म्हणाले की पीपल हॅव रिजेक्टेड काँग्रेस. नुसता काँग्रेसचा पराभव नाही, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, पीपल इन दिस कंट्री इन द 16 लोकसभा इलेक्शन हॅव रिजेक्टेड, लोकांनी काँग्रेसला नाकारलेला आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. गांधीजींचा उल्लेख त्यांनी केला. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधीजींना जेव्हा अटक होऊन आगाखान पॅलेसमध्ये ठेवलं त्या पुण्याच्या खोलीमध्ये 142 लोकांना कोंबून ठेवलं होतं. त्याचा फोटो मी स्वातंत्र्याला जेव्हा 50 वर्ष झाली त्या अंकात छापला होता. 142 लोक रात्रभर उभे आहेत, त्यात महात्मा गांधी पण उभे आहेत. जेलरनी त्यांना विचारलं की डास खूप आहे, तुम्ही बाजूच्या खोलीत झोपत असाल तर तुम्हाला मच्छरदाणी देऊ का? गांधीजी म्हणाले मच्छरदाण्या किती आहेत? तो म्हणाले एक आहे. गांधीजी म्हणाले 142 आहेत का? नाही. मग म्हणाले मला मच्छरदाणी नको. त्याचं नाव महात्मा गांधी आहे, लक्षात ठेवा. काँग्रेस कुठून कुठे दूर गेली आहे त्याचं उत्तर या उत्तरामध्ये आहे असं मी मानतो. आणि ते समजून घेतलं तर ही संकट फार मोठी तसं समजू नका. आणि 1957 यशवंतराव चव्हाणांना अवघं 9 बहुमत होत आणि 62 186 आमदार यशवंतरावांनी निवडून आणले. 1977 आत्ता जेवढं बहुमत मोदीला आहे त्याच्यापेक्षा 16 जनता पक्षाला जास्त बहुमत होत. आणि मोरारजी देसाई म्हणजे हा पहिला गुजराती पंतप्रधान नाही आहे. केमचोवाला पहिला नाही आहे. मोरारजी देसाई तो गुजराती झाले होते पण ते कोणाच्या लक्षातच नाही ते गुजराती आहे. ते जनतेचं राज्य 2.5 वर्षात जनता पक्षाचं काँग्रेसने उलटवून टाकलं. ज्या इंदिरा गांधींचा पराभव जनतेने केला होता त्याच जनतेनं 14 जानेवारी 1980 पुन्हा इंदिराजीला पंतप्रधान केलं. 67 9 राज्यात काँग्रेसची सरकार गेली होती. उत्तर प्रदेशमध्ये गेलं होतं, बिहारमध्ये गेलं होतं, ओरिसामध्ये गेलं होतं, केरळमध्ये गेलं होतं, जम्मू काश्मीरमध्ये गेलं होतं, बंगालमध्ये गेलं होतं, मध्य प्रदेशात गेलं होतं. 2.5 वर्षात पुन्हा ही सगळी राज्य आली. काँग्रेस कार्यकर्ता हिमतीनं जेव्हा उभा राहतो तेव्हा असे पराभव तो पचवू शकतो. तुम्ही जे सांगितलं आपसात भांडू नका राष्ट्रवादी काँग्रेसवाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी तरुणांना मार्गदर्शन करून उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. सन्माननीय प्राध्यापक मुणगीकर सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भावे सर, आदरणीय मंच, समोर उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपण सर्वच इथे बसलेले काँग्रेसजन आणि काँग्रेसने आपलं घर एकदा मानलं की आपल्या पुढची आव्हानं काय आणि याच्यामध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी काय याची आपण सर्वांनाच कधी ना कधी उजळणी करणं हे आवश्यक आहे. आणि त्याच अर्थानं आज या ठिकाणी आपण सर्वांसमोर बोलत असताना आदरणीय मुणगेकर सरांनी जे जे मुद्दे या ठिकाणी मांडले मग ते आपल्या सर्वांसाठी असतील किंवा काँग्रेस या परिवारातल्या प्रत्येकासाठी निश्चितच विचारमंथन करायला लावणारे आहेत. आणि हे सगळं जरी असलं, परिस्थिती कशीही असली
तरी या परिस्थितीवरती मात करण्याचं सामर्थ्य हे तुमच्या माझ्यामध्ये निश्चितच आहे, हा आत्मविश्वास आपल्या वक्त्यांनी आणि अध्यक्षांनी दोघांनी जागवला त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया.